वाव्हे वैभववाडी नगर पंचायतीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपा उमेदवार स्नेहलता चोरगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी आमचे प्रतिनिधी चिन्मय घोगळे यांच्याशी बोलताना व्यक्त केला। पाहूया ते नेमकं काय म्हणाले। माननीय आमचे लाडके नेते दादाजी आपले माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय उद्योग मंत्री आहेत ते माननीय नारायण राणे साहेब, माननीय आमचे इथले सगळ्यांचे लाडके नेते आमदार नितेश राणे साहेब यांच्या सहकार्यानं मला आज इथं जनता भारतीय जनता पार्टीचं हे मिळालं, तिकीट मिळालेलं आहे। त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या यानं सार्थ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। माझे सगळे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी आणि माझे नेते यांच्या पाठिंब्यानं ह्या मतदारसंघात 1 नंबरच्या वॉर्डमध्ये जे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत। कारण आमदारांनी दिलेला शब्द कधीही त्यांनी आत्तापर्यंत हे केलेला नाही आहे। तर त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तिथल्या मूलभूत गरजांना पूर्ण करून इथल्या लोकांचं भारतीय जनता पक्षाच्या बद्दलचं मत आणि इथं निवडून विजयी होण्याचं दोन्ही एकत्रितपणे लोकांच्या मनात आम्ही प्रस्थापित करणार आहोत आणि त्यांच्या सहकार्यानं मतदारांच्या इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल चांगल्या मतदान। चिन्मय घोगळे, कोकणशाही, वैभववाडी। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा। तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका।